सर वो दिलेगा चला दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतो. जे हनुमान चिखली त्यांच्या विरुद्धमध्ये आई गावदी वडकर या दोन टीम्स मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर पंच या बॉल वरती रन्स किती आहेत? 3. ओके ओके थँक्यू. सलामीची जोडी प्रशांत आणि अभिषेक आहे टीम वडगर, माफ करा जय हनुमान चिखली या टीमची. दोन सलामीवीर प्रशांत आणि अभिषेक गोलंदाजी मार्क वरती या प्रवीण पाहायला मिळतो. सन्माननीय शिवाजी सालेकर साहेबांना देखील विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील सरचं स्वागत केलं जात आहे. कांगोरीगड चषकामध्ये आपलं सरचं स्वागत आहे. चला दोन बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 तफलकावरती आपला पाहायला मिळतात. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर जय हनुमान चिखली प्रथमतः फलंदाजी करत असताना प्रशांत आणि अभिषेक हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पाहायला मिळतो. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमात देखील असणार आहे. हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतो. तिसरा चेंडू बीट करून गेलाय टीम चिखली. जय हनुमान चिखली या खेळाडूंचे जर पाहिलं ना तर खूप चांगले खेळाडू आहेत. खूप चांगला संघर्ष करणं माहिती आहे जय हनुमान चिखली टीमला. त्याच बाजूला जर पाहिलं गावदी वडगर संघ हा देखील संघ कमी नाही आहे. या वेळचा बॉल पेसने मात्र बीट केलाय. कदाचित गुडने स्पॉटवरती पडल्यानंतर ज्या प्रकारे उसळी घेतली चेंडूने सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून चालला. हा देखील बॉल आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतो. गोलंदाज पण एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रवीणला. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत इथून झालेला आहे. इथे मात्र पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या रिझनला शीतरक्षक नाहीये. चांगला शीतरक्षण करण्याचा प्रयत्न परंतु बॉल अडवू शकत नाहीये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा मॅच मधला पहिला चौकार येतो आहे बॅटर प्रशांत यांच्या बॅटमधनं. जय हनुमान चिखली या टीमसाठी. वाद करती है टीमची धावसंख्या 8 धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. प्रशांत यांच्या बॅटमध्ये चौकार. इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न. हा जर चेंडू जागेवरती राहून ऑन साइडला खेचला असता ना तर कदाचित या बॉलवरती 6 धाव मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेट आहे जर तरचा खेळ. क्रिकेटमध्ये नसतो सातत्याने नेहमीच. कित्येक समालोचक देखील म्हणत असतात परंतु इथून पहिले षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहताय 8 बिनगडी बाद टीम अजय हनुमान चिखली संघ. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक, माफ करा नवीन गोलंदाज येतोय ओमकार. अभिषेक आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. जो डावखुऱ्याचा बॅटर आहे अभिषेक आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती प्रवीण त्यांच्या बॅट मधनं मात्र. ओके ओके
गोलंदाज यार ओमकार आपण पाहता इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन ओके ओके या ठिकाणी पंचांनी सांगितलं इथून कदाचित कोणता क्षेत्ररक्षक रेडी नसेल बॅटर रेडी नसेल किंवा पंच सांगतात फिल्डिंगमध्ये तुम्ही विवरचना करत असताना हा चेंडू टाकला गेलाय तर हा चेंडू इथून मात्र डेड बॉल घेतला जाईल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय बॉलर पुन्हा एकदा तयार गोलंदाज यार ओहो हो हो हा चेंडू झाल्यानंतर मी नक्कीच सांगू पुन्हा एकदा गोलंदाज यार यावेळचा बॉल सर पहिला तर चांगला फटका आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचा तुम्ही आवाज ऐकणार आहात व्हॉइस ऑफ नवी मुंबई स्वीट व्हॉइस ऑफ करावे आमचे नितेशजी भोई सरांच्या ठिकाणी आगमन झालंय खऱ्या अर्थाने नितेश सर तुम्ही दिसलेच नव्हते रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनची टी शर्ट मी पाहिली त्याच्यानंतर मी पाहतोय की रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनची टी शर्ट परिधान करून आलेले कोण आहेत त्याच्यानंतर कळलं की नितेश सरांचं आगमन झालेलं आहे तर नितेश सर आपलं देखील आम्ही सरचं स्वागत करतोय आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या स्पर्धेमध्ये नितेश सरांनी मी समालोचन करत असतो ना खऱ्या अर्थाने तिकडच्या प्रेक्षकांना तिकडच्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने मी कशी मजा येईल ती स्पर्धा कशी सुपर हिट बनवायची ते मात्र ठरवत असतो यावेळचा बॉल हवेमध्ये आहे आणि फिल्डरची झाली आहे चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय वन बाउंड सीमारेषा पार चौकार तो बॉल अडवण्यासाठी गेले परंतु समीरला मात्र अंदाज कदाचित आला नाही आहे त्या चेंडूचा आणि या चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाते 13-13 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहते 13 धावा दाफलकावरती आपण पाहता गोलंदाज पण एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय ओमकारला ते मात्र 2 बॉलमध्ये 5 धावा त्याने खर्च केलाय चला स्पीडअप करायचा प्लीज विनंती करतोय टीम आई गावजी वडगर संघाचे कॅप्टन भरपूर सामने खेळवायचे आहेत तर प्लीज विनंती करतोय स्पीडअप करायचं आपण गोलंदाज यार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र पनिश केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय बॉल सीमा रेषा पार बॅटर प्रशांत यांच्या बॅटमधनं मात्र हवाई हल्ले पाहायला मिळतात या मॅचचा पहिला षटकार या गोलंदाजाने गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो राईट आर्म मोडचा विकेट ने समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रशांत त्याच्या बॅटमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट बॉल होता तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता ते क्षेत्र मात्र निवडलं होतं बॅटरने परंतु मिस झाला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बऱ्याच उशिरानंतर बराच कालावधीनंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत इथून शिल्लक आहे टीमची धावसंख्या जर पहिली तर ती जाऊन पोसी 19 वरती जे हनुमान चिखली या संघाची नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर प्रथम तर बॅटिंग करत असताना जे हनुमान चिखली संघ पाहायला मिळतोय एक गावदी वडगर या टीमच्या विरोधामध्ये यावेळचा बॉल खूप चांगला फटका आहे काय फटका लागवलाय बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स टू बाउन्स बॉल सीमारेषा पार चौकार शेवटचा एक बॉल शिल्लक आहे
शेवटचा एक बॉल शिल्लक गोलंदाज यार गोलंदाजी मार कोडते आपण पाहताय ओमकरचं हे खूप महागडं षटक मित्र म्हणेन खूपच महागडं षटक ओमकरचं दुसरा षटक पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका लगवला गेला नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट झाले दुसऱ्यांचा प्रयत्न रनआउटची संधी विकेट कीपर जर गॅदर करतो एकत्र कदाचित या बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं परंतु इथून मात्र दोन धावा कंप्लीट केल्या आहेत आणि टीमची धावसंख्या 25 धावा दाखल करतो 25 रन स्कोर कार्ड वरती विदाउट लॉस टीम चिखले जे हनुमान चिखले संघ तर सन्माननीय गणपतजी वाडकर साहेबांचं देखील शुभ आगमन झालं त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सर्वांचं स्वागत करतोय कांगोरीगड क्रिकेट क्लब कांगोरीगड चषकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जाऊया मॅचकडे जिथे मात्र गोलंदाजी मार्गवरती आता गोलंदाज येत आहेत आपण पाहता नंबर क्रमांक 3 वरती तिसऱ्या षटकामध्ये प्रचारण केलंय गोलंदाज रवींद्र याला तर अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेक आपल्याला पाहायला मिळतात अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक वरती चला स्पीड अप करा प्लीज विनंती करते स्पीड अप करायचं आहे या सामन्यासाठी चला तर जाऊया मॅच कडे तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते रवींद्रच्या हातामध्ये चेंडू आहे स्ट्राइक वरती बॅटर अभिषेक इथे मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू कदाचित होता परंतु त्याला यॉर्कर बनवण्याचं काम या बॅटरने केलंय दुसऱ्या रनचा प्रयत्न ही गचाळ क्षेत्ररक्षण या धावा खूप महागात पडतील ज्यावेळी तुमचा संघ बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल ना त्यावेळीच या धावा महागात पडतील आपण एक गोष्ट जरूर नोटीस केली असेल जे हनुमान माफ करा आई गावदी वडगर या टीमची जर्सी जर पाहिली ना तर थोडस गुजरात टायटन्स पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय त्याच प्रकारची जर्सी आपल्याला पाहायला मिळते आई गावदी वडगर या टीमची सातत्याने फॉर्मला आहे गुजरात टायटन्स संघ आयपीएलने मात्र आणि आयपीएल म्हटलं ना तर क्रिकेटचा मात्र उत्सवच आहे आणि प्रत्येक क्रिकेटर प्रेमींचा मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आता तर शनिवार रविवार मात्र दोन मॅचेस म्हणजे दोन्ही टायमाला मात्र त्यांचा टाइमपास सुट्टीच्या दिवशी आय पी एल आणि ती देखील संपत आली आहे परंतु प्रभावित केलंय रिंकू सिंगने ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे रिंकू सिंगने आय पी एलमध्ये खूप चांगली बॅटिंग प्रत्येक खेळाडू मात्र रिंकू सिंगच्या बॅटिंगने काहीतरी शिकले असणार कारण की तो बॅटिंग जो करतो ना टेनिस क्रिकेटमध्ये जशा प्रकारची बॅटिंग करतात ना तशा प्रकारची बॅटिंग रिंकू सिंगच्या माध्यमातून पाहायला मिळते पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय हा नो बॉल आहे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला हा नो बॉल आहे त्याच्यावरती मिळेल एक रन स्कोर कार्ड वरती धावा खूप वेगाने पुढे वाढतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा रन जर द्याल तर ते महागा ठरेल तुम्हाला टीमची धावसंख्या जाऊन बसते 30 धावा 30 रन स्कोर कार्ड वरती 30 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात दोन चेंडूचा खेळ संपल्यानंतर टीम जे हनुमान चिखली संघ 30 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ झाला आणि तिथे मात्र एन के सी सी एरणवाडी मोरा संघ जिंकलाय गोलंदाज जाऊया पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल संधी आहे अभिषेक कडे
चला प्लीज विनंती करतोय, किती वेळ आपण वाया घालवतो, प्लीज विनंती करतोय स्पीड अप करायचा आहे, प्लीज विनंती करतोय स्पीड अप करा. पंचांना देखील विनंती करतोय, वॉर्निंग द्या आपण पंच, कारण की भरपूर प्रमाणामध्ये वेळ जो आहे तो जाऊया. पुन्हा एकदा मॅच कडे, फ्री हिटचा संधी असणार, फ्री हिटच्या बॉल वरती किती धावा मिळवेल, किती धावा जमा करेल जयवर्मन चिखली सिंग आणि अभिषेक आपल्या टीम साठी. राईट अम ओवर द विकेट ने, राईट अम राऊंड द विकेट ने माफ करा. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहताय, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे, एक रन कंप्लीट झाले, दुसऱ्यांचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पुढे 32 धावा, 32 रन्स स्कोअर कार्ड वरती अजूनपर्यंत पाहायला मिळतं आपल्याला. 32 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात, दुहेरी धावसंख्येने 32 रन्स 32 धावा दाफलकावरती लागल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहता या तीन पंच आमच्या संवेद मात्र आहेत, संजयजी पांचाळ सर असतील, दत्ताजी मेहर सर असतील, शशी मेहर सर असतील, आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट मोठमोठी स्पर्धा, या तिन्ही पंचांनी मात्र खूप चांगली पंचांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आहे. आणि आपल्या होम ग्राउंडवरती दत्ता मेहर आणि शशी मेहर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे त्यांनी देखील आपल्या काळामध्ये खूप चांगला खेळ केला. दोन्ही खेळाडूंनी मात्र सरसोळे गावाचं नाव जे आहे ना ते गाजवलं क्रिकेट खेळत असताना, आणि आता मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पंचांची कामगिरी अतिशय चांगल्या रीतीने बजावत आहेत. वेळचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न लॉंगोनच्या रिझनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, एकीला मात्र दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आणि दोन धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. दोन धावेबरोबर संघ मात्र जाऊन पोहोचतोय 34 वरती, 34 धावा दाफलकावरती. अजूनही ओव्हरमधला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, रवींद्र याच्या ओव्हरमधला शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 34, बिनगडी बाद जय हनुमान चिखली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेळचा बॉल पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या रिझनला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळतात, त्याचा फायदा मात्र मोबादला आपला पाहायला मिळतो. दोन धावा पळून काढल्यात, दोन धावे बरोबर सिंग मात्र तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचतोय 36 घरामध्ये जे हनुमान चिखली संघ 36 बिनगडी बाद. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप, दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय. 36-36 धावा दाफलकावरती आपण पाहतोय. चला जाऊया मॅच कडे. पहिलाच बॉल मात्र शॉर्ट बॉल होता, थोडीशी वेगळी एक्शन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाची चौथ्या क्रमांकावरती चौथ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय समीर. थोडीशी वेगळी गोलंदाजीची एक्शन आपल्याला पाहायला जरूर मिळते. जसप्रीत बुमराची आठवण करून देणारी एक्शन पाहायला मिळते. रनऑफ थोडासा लहान आहे नितेश सर, परंतु सेम ऍक्शन जसप्रीत बुमराला फॉलो केलाय या खेळाडूने मित्र म्हणून खऱ्या अर्थाने, कारण की तुम्ही ऍक्शन पाहू शकता ज्या प्रकारे तो चेंडू पकडतो आहे, त्याच्यानंतर धावतो आहे तो बघा, त्याच्यानंतर रिलीज करतोय परफेक्ट सेम ऍक्शन, आणि खरोखर त्या खेळाडूला फॉलो करतोय. डेट ओव्हरमध्ये स्पेशलिस्ट, नवीन बॉलचा स्पेशलिस्ट, आणि डेट ओव्हरमध्ये हा समीर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. तीन चेंडू डॉट, पुन्हा एकदा इथे मात्र डॉट बॉल, विकेट येईल का?
इथे चांगला झेल पकडला गेलाय आणि समीर मिनी जसप्रीत बुमरा याच्या खात्यामध्ये विकेट मिळवते पहिली. खेळ शिल्लक आहे. इथून नवीन बॅटर मैदानामध्ये पॅडी आलाय. ओके प्रणीत नवीन बॅटर. चला जसप्रीत बुमरा हा छोटा जसप्रीत बुमरा आहे आणि या समीरच्या बॉलवरती तुम्हाला अशीच धावसंख्या मिळेल. व्हाईट बॉल आहे हा आपण त्यांचा इशारा. व्हाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील. ही चुकी पहिली चुकी झाली या समीरकडनं. अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये. गोलंदाज यार गोलंदाज मार्कवरती आपण पाहताय समीरला. या वेळचा बॉल देखील येते मात्र चुकी. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन तिथून बॉल केला जातो समोरच्या टीमला. जे पहिले चार बॉल खूप चांगल्या रीतीने टाकले गेले होते ना ते चारही चेंडूच्या मित्र म्हणेन जे मेहनत केली होती ना त्याच्यावर पाणी पेरलं या गोलंदाजाने समीरने. आणि इथून मात्र चार बॉलचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 43-43 धावा दाफलकावरती. 43 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतं. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 43 रन 43 धावा दाफलकावरती. इथे पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहताय. तिथे मात्र एक रन खूप चांगल्या रीतीने कम्प्लीट केली आहे टीमची धावसंख्या 44 रन 44 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे टीमच्या. हनुमान चिखली या टीमसाठी शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एक औदुबी वडगर या टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकला. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जे हनुमान चिखली टीमने. आणि अजूनपर्यंत जर पहिलं आतापर्यंत जर पाहिलं ना तर चांगली धावसंख्या उभ्या करण्यामध्ये यशस्वी ठरलाय जे हनुमान चिखली संघ. शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल वरती मोठा तडाखा. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि दर्जेदार झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन आणखीन एक धक्का लागतोय जवळमन चिखली या टीमला. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 रन्स आणि 45 रन्ससाठी. आणि टार्गेट सेट केलाय ते म्हणजे आई गावदेवी वडगर या टीमच्या समोर जे हनुमान चिखली या टीमने. आणि जशी मात्र इनिंग तुमच्या समोर चालवेल तसं मात्र मायक्रोफोन वरती असतील आमचे नवी मुंबईचे खूप चांगले समालोचक आणि व्हॉइस ऑफ नवी मुंबई स्वीट व्हॉइस ऑफ करावे आमचे भूमिपुत्र करावे गावाचे नितेशजी भोईरसरांकडे मायक्रोफोन सोपवला जाईल. त्याआधी मी विनंती करतो नेक्स्ट मॅच आई भैरी जोगेश्वरी चिखली त्यांच्या विरोधामध्ये खडकवाडी चॅम्पियन दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी यायचं आहे. एक इनिंग संपली आणि चिखली आणि खडकवाडी चॅम्पियन टीमला विनंती करतोय की आपण या नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. थँक्यू सो मच. आवाज मागच्या सत्रामध्ये अर्थातच आज इनॉग्रेशन थ्रू आउट दिस टुर्नामेंट आपल्याला जरूर अनुभवायला मिळणार आहे. रोहित पुन्हा एकदा आम्ही तुझा आभार व्यक्त करू. आज महत्वाचा वेल या स्पर्धेला आपण देत आहे तर नेक्स्ट मॅचसाठी आम्ही मान्यवरांना विनंती करू. आमचे सन्माननीय अतिथी शिवाजी सालेकर सरांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या.
आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करतोय खडकवाडी चॅम्पियन्स या टीमला त्यांच्या टीमच्या कॅप्टनला आणि त्यांच्या विरोधात आई भैरी जोगेश्वरी चिखली अर्थातच चिखली आणि खडकवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या मॅच क्रमांक 3 मध्ये दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आपण फिल्डिंग सजवून घ्या आणि ओपनिंग पे चला ओपनिंग पेन आर्मी इन पिंक बॅटिंग करणारी टीम वडघर टीम चला ओपनिंग पेअर पाठवा. तर याच दरम्यान निलेशजी गोगावणे साहेबांना मी विनंती करू की आपण आमच्या मुख्य कक्षामध्ये आसनस्थ होण्यासाठी या स्पर्धा जरूर आपण पाहत आहे. अर्थातच या सीझनमधील अंतिमच्या टप्प्यामधील कांगोरीगड क्रिकेट क्लब कामठी विभाग आणि कामठी विभागामध्ये जवळजवळ 16 संघ आपण पाहतोय. अर्थातच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत खरं तर कटिबद्ध राहणारा हा कामठी विभाग आणि कामठी विभागाचा विचार केला तर 16 संघ स्थापनेपासून आजही मात्र आपल्या असोसिएशनसोबत मात्र प्रामाणिक आणि कटिबद्ध आहेत. आज त्याच विभागानं मात्र एक यशस्वी असे एक पहिलं पाऊल उचललं. आपण पाहताय की कामठी विभाग अंतर्गत कांगोरीगड क्रिकेट क्लब विभाग आयोजित कांगोरीगड चषक 2023 हे भव्य दिव्य आयोजन आज एकंदरीत संघांचा विचार केला तर आपल्याला आज संपूर्ण दिवसभरामध्ये 14 संघ खेळ करताना पाहायला मिळतील. अर्थातच पहिली मॅच त्यानंतर 7 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण जरूर पाहणार आहोत की पुढे जाणारे संघ आणि त्यामध्ये आज या चषकाचा मानाच्या चषकाचा आपल्याला नवा चॅम्पियन जरूर पाहायला मिळेल ज्यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर या कामठी विभागानं एक खरं तर नवं पाऊल पुढे उचललंय ते विकासजी उतेकर त्यांची सर्व संपूर्ण कोर कमिटी टीम सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि आमच्या आवाजाला पुन्हा एकदा तुम्ही पसंती दिली त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून जाऊ क्रीडांगणाकडे जिथे आपण पाहताय खरं तर श्री गणेश रामलीला क्रीडा संकुल आणि या क्रीडांगणावर रंगतोय हा कांगोरीगड चषकाचा खरं तर भव्य दिव्य सोहळा. पहिलाच बॉल दुसऱ्या इनिंगला सुरुवात आणि इथे आउटफील्ड मात्र नक्कीच अप्रतिम फास्ट आहे आणि या पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला तो चौकार. मगाशी रोहित भोपी यांचा आवाज आपण ऐकला त्यांनी फार छान उल्लेख सुद्धा केला डीजे मास्टरला थोडा आम्ही थांबू जरूर. आयपीएलचा फॉर्मॅट आयपीएलमध्ये जवळजवळ मुंबई इंडियन्स साठी डू ऑर डायची सिच्युएशन आहे. आज जवळजवळ मला वाटते इथे 90%पेक्षा जास्त खेळाडू असे असतील जे एमआयला सपोर्ट करत आहेत पण काही खेळाडू असे असतील जे खरं तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर त्याच्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ अर्थातच लखनौ सुपर जायंट्स अप्रतिम खेळ कालच्याही दिवसामध्ये आपण पाहिला. रिंकू सिंग मला वाटते संघर्षाचं हे दुसरं नाव 2023 कॅलेंडरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे जितक्या मॅचेस झाल्या त्या सर्व मॅचेसमध्ये रिंकू सिंग सारखा लढा मात्र कोणी दिला नाही. बरेचसे खेळी झाले यशस्वी जयस्वालची सेंच्युरी असेल परंतु रिंकू सिंगनं फार इम्प्रेस केला. आपण मॅचमध्ये टर्न करूया पाहूया आज कांगोरीगड आणि कामठी विभागामधनं कित्येक खेळाडू आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतील आणि कोणते खेळाडू संघर्ष करताना पाहायला मिळतील आज संपूर्ण दिवसभरामध्ये तो अनुभव पाहायला मिळणार आहे. नक्कीच इंडियन प्रीमियर लीग आणि प्रीमियर लीगचा फॉर्मॅट सर्वात मोठा फॉर्मॅट आहे. आता व्हायटॅलिटी ब्लास्ट सुद्धा सुरू आहे आपण जरूर तीही त्याही मॅचेसमध्ये बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केल्या बॉलला मिस्टॅमिक स्ट्रोक जरूर आहे. ऑन साईडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे चपलाईनं चेंडूला उचलतील फेकून देतील तोपर्यंत या धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या दोन
आणि दुसऱ्या इनिंग मध्ये खेळाचा मात्र पाहायला गेलं तर चेससाठी मैदानामध्ये उतरलेले दोन खेळाडू रवींद्र आणि समीर, रवींद्रच्या बॅटमध्ये पहिला चौकार आलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय समीर वैयक्तिक चार या धावसंख्येवर मात्र डबल डिजिटनं आपल्याला पाहायला मिळतोय. दोन दोन दुहेर धावसंख्येनं मात्र धावसंख्या पुढे जात असताना पहिला षटक प्रगतीपथावर आहे. 4-1-2-2 अशी नवही धावसंख्या. ओ खुला डप्प्याचा बॉल, येस इट इज, दिस इज व्हॉट एक्सपेक्टेड, दिस इज व्हॉट नॉट एक्सपेक्टेड बाय दी विकेट कीपर. चूक झाली, चुकीचा भूर्दंड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 खेळाडू मात्र क्रीजवर आहेत आणि एक खेळाडू 18 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. किंबहुना 18 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला विराट कोहली नेहमी क्रीजवर असतो कुठेही असू दे, पण हा खेळाडू आपल्याला बाहेर पाहायला मिळाला आणि एक ऑनसाईडला एक खेळाडू आहे. थोडेसे सुस्त आहेत परंतु ॲनिवे दुपारचं सत्र आहे. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये जवळजवळ कालच्या दिवसामध्ये 38 डिग्री अंश सेल्शियस इतकं तापमान होतं. आज कदाचित 1 डिग्री इकडे तिकडे असेल पण 35 डिग्री अंश सेल्शियस तापमान तुम्हाला दुपारच्या 3 सुमारास जरूर पाहायला मिळेल. म्हणून प्रत्येकाला आम्ही जरूर सांगू की पाणी जास्त प्राशन करा. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. इथे आपण पाहतोय की टप्पा चांगला होता ना, लाईनसुद्धा चांगली आहेत. एक षटक, षटकाचा खेळ झाला संपन्न आणि आफ्टर वन ओव्हर वी कॅन सी 11 ऑन द स्कोरबोर्ड बाय टीम वडघर डीजे. नाव काय, पूर्ण नाव काय? अरुण घाडगे. सांगतायत की धावसंख्या झाली 11. आशिष घाडगे यांचे, अच्छा आशिष घाडगे. अरे घाडगे बंधू म्हणजे खरं तर अमित घाडगे, आशिष घाडगे असतील. त्यानंतर ते भाऊ भाऊ बंधूच आहेत सर्वच. अरुण मला असं वाटतं की एक षटकाचा खेळ झालाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एकाही खेळाडूचं लक्ष नव्हतं की धावसंख्या किती झाली. 50 षटकं असतात तेव्हा प्रत्येक खेळाडू प्रत्येक षटकानंतर मात्र कॅल्क्युलेशन करत असतो. जो आतमध्ये पाणी घेऊन जाईल ना त्यालाही विचारत असतो की किती चेंडूमध्ये किती धावा राहिल्यात, किती विकेट पडलेत, आता आपल्याला फ्लोटर फलंदाज कोणी आहे का आतमध्ये, म्हणजे मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरमध्ये कोणी असा फलंदाज वगैरे आहे का ज्याला आपल्याला काय चेंजेस करता येतील. रणनीती जी असते ना ती रणनीती मॅचमध्ये ऑन असताना तुमच्या खेळाडूच्या माध्यमातून व्हायला हवे आणि त्यासाठी कॅल्क्युलेशन करता यायला हवं ते नंबर्सचं. आणि नंबर्सचं कॅल्क्युलेशन जर का तुम्हाला करता आलं तर मात्र क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, तो तुम्हाला जिंकता येईल ते सहजच. रवींद्र जडेजा हा खेळाडू 3.15 सेकंदमध्ये 6 चेंडू फेकतो, तोही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. मग षटकार जरी आला ना तरीसुद्धा बॉल लवकरात लवकर आल्यानंतर किमान 3.5 मिनिटांच्या आधी आपण इथे अनाऊन्स करतो सो 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपन्न व्हायला पाहिजे. परंतु पहिल्या षटकापासून 4 षटकं कव्हर करीतोपर्यंत कदाचित बऱ्याच संघांना आपण पाहतो की जी फिल्डिंगची जी पॅनल्टी आहे ना ती फिल्डिंगची पॅनल्टी लागत असते. म्हणजे विलेचे जे बंधन आहे ते प्रत्येकावर आहे, ते आपल्याला पाळता आलं पाहिजे तर आणि तरच तुम्हाला क्रिकेटचं वेगळं स्टँडर्ड मेंटेन करता येईल. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, टायमिंग थोडं चुकलं असं वाटतं आणि इथे पहिला मोठा फलंदाज. इट्स अ बिग विकेट इन द मॅच आणि मोठा फलंदाज बाद होत असताना गोलंदाज प्रणित याला मिळालंय पहिलं यश. नागपूर तालुक्यातील कामते हा विभाग आणि कामते विभागातील खरं तर कांगोरीगड क्रिकेट क्लब आणि कांगोरीगड क्रिकेट क्लबनं खरं तर एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेऊन आज या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 14 संघ आणि 14 संघादरम्यान आज बक्षिसांचा विचार केला तर 11K, 7K and 5K 11,000, 7,777 आणि 5,555 अक्षी खरं तर बक्षिसांची रक्कम असणार आहे. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आणि चौथं बक्षीससुद्धा आहे ते म्हणजे 3,333
जरूर आपण पाहतो आणि बक्षिसांची आरास मांडणी अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी महाराष्ट्र भूमीला जन्म दिला ते खरं तर तुम्हा आम्हा सर्वांचेच ऊर्जा स्त्रोत प्रेरणास्थान अर्थातच मराठमोळ्या सर्वांचेच राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्या प्रतिमाच्या अगदीच डाव्या अंगाला बक्षिसांची छान आरास मांडणी आपल्याला पाहायला मिळतीय. ओ इथे बॉल अगदीच खाली बसलेला पाहायला मिळतोय. मॅडम बॉल मध्ये नाहीये संपर्क. वन्स अगेन इट्स अ गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर प्रणीत. अप्रतिम विकेट त्यानंतर डबल त्यानंतर डॉट बॉल. धावा काढायच्या चार षटकांमध्ये जरूर आपण पाहते 45 आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती ती फक्त 9 आणि दुसऱ्या षट 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत त्या फक्त 4. धावसंख्या झाली आहे 15. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुनील नारायण स्टाईलनं बॉलला मागे मात्र नक्कीच लपून छपून हिडन करत असताना मात्र ही रणक चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा तो क्षेत्र रक्षक पुन्हा एकदा झेल पकडला गेला आणि बॅक टू बॅक या षटकामध्ये झिरो आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज जो नुकताच आला होता क्रीजवर जयेश त्याला मात्र बाद केले गेले. न्यू बॅटर इन स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. प्रॉपरेटर संदेश दादांनी मात्र फार छान खरं तर भूमिका घेतली आज या चॅनलला मात्र नक्कीच अप्रतिम प्रतिसाद सुद्धा सर्वांचाच मिळाला आहे. मुख्यत्वे करून रायगड परिसरामध्ये त्यानंतर पनवेल परिसरामध्ये त्यानंतर बघितलं गेलं तर संपूर्ण नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं लॉन्च होत असताना आपल्याला हा चॅनल पाहायला मिळतो. अर्थातच सर्व टेक्निकल सपोर्ट टीमचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू. यावेळेला बॉड बॉलमध्ये पुन्हा एकदा कनेक्शन फसलं गेले. बॉल कुठे अदललाय रिलीज झालाय फलंदाजाला उमगलंच नाही आहे. दॅट इज अनदर डॉट बॉल इन दी एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4 आणि धावसंख्या झाली आहे ती 15. आता 12 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत त्या तब्बल 20-30 आणि 30 ही धावसंख्या म्हणजे प्रत्येका षटकामध्ये सरासरी आपल्याला पाहायला मिळेल ती फक्त 15 धावांची. फक्त का? कारण या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावर गतवर्षी रोहित आपण 95 धावासुद्धा चेस होताना पाहिल्या. 50 धावांची गॅरोची ती खेळी आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावा हवा असताना त्याच्या बॅटमधनं आलेला तो षटकार तोही वाऱ्याच्या वेगाविरोधात आणि अजूनही समोर आहे. खरं तर बऱ्याच असे रेकॉर्ड आहेत या मैदानावर या क्रीडांगणावर. परंतु या क्रीडांगणाचा इतिहास असा आहे की मोठमोठ्या संत महात्म्यांचं सुद्धा चरण स्पर्श झालेलं हे क्रीडांगण आहे. नवी मुंबईमध्ये अग्रिकोळी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी जो अग्रिकोळी महोत्सव जसं आपल्या मालवणमध्ये मालवण महोत्सव असतो जसं रायगडमध्ये खरं तर कोळी महोत्सव असतो किंवा तिथल्या लोकल संस्कृतीचा एखादा प्रोग्राम असतो तसा नवी मुंबईमध्ये सर्वात मोठा अग्रिकोळी महोत्सव जवळजवळ 15-18 वर्ष झाले मला वाटतंय सातत्यानं याच क्रीडांगणावर याच भूमीवर मात्र ते आयोजित केलं जातं. अशा मात्र मोठमोठ्या इव्हेंटचं खरं तर हे एक सिम्बॉलाइज आणि वेल फेम असे क्रीडांगण आहे. क्रीडांगणाचा विचार केला तर सभोवताली मात्र गर्द झाडे आपल्याला पाहायला मिळतात. झाडांच्या खाली बेंच व्यवस्था आहे अर्थातच जी बसण्याची आसन व्यवस्था आहे तिथे मात्र खरं तर सर्वच खेळाडू अर्थातच क्रीडारसिकसुद्धा एन्जॉय करू शकतात मॅचला. इथे तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात आणि पहिलाच बॉल फ्लायच्या डिलिव्हरी. दॅट बॉल पासेस थ्रू द बॅटर टुवर्ड्स द विकेट किपर ॲज अ डॉट बॉल. प्रशांत आलाय गोलंदाजी मार्कवर आणि प्रशांतनं मात्र पहिलाच बॉल फेकलाय डॉट. आता 11 चेंडूमध्ये धावा काढायचे आहेत त्या 30. थोडंसं कठीण वाटतं आव्हान परंतु एका दुसरा षटकार जर का आला या पहिल्या 3 चेंडूंमध्ये तर मी म्हणेन मॅचमध्ये कमबॅक करतील बॅटिंग करणारी टीम वडघर. परंतु थोडंसं संत हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. या वातावरणाला थोडं गरम करायचं असेल तर एखादा षटकार यायला पाहिजे. हा फुलटोस इथे संधी आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि संधी मात्र गमावली आपण असं म्हणूया. चूक झाली आहे. 2 धावा मिळाल्या जरूर. आता 10 धावा काढायच्या आहेत त्या 28. 28 टू विन फ्रॉम रिक्वायर्ड 10 बॉल्स टू गो. पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्यातील कामती हा विभाग इथून जवळजवळ
200 किलोमीटर अंतर है कामथी विभाग बरोबर 180 किलोमीटर पोलादपुर तिथुन 18 ते 20 किलोमीटर पुढ़े मग आपला कामथी विभाग कामथी विभाग 16 टीम पैकी 2 टीम जरूर अनुपस्थित है कारण सीजन उतरता है लग्नाच सुधा सीजन है त्यामुळे बऱ्याच खेळाडूंची अनुपस्थिती असते हा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय थोड़ा सा लाइन मिस केलेला बॉल असणार आहे पंच मला वाटतंय पंचाने इशारा केला बाईचा परंतु इथे आपण पाहतोय की बाईच्या स्वरूपात मात्र नक्कीच एक धाव मिळणार आहे थोडंसं आपल्याला वाटत होतं की चंडू डाव्या अष्टीच्या बाहेर गेलाय की काय परंतु नक्कीच इट्स अ फेअर बॉल बट बाईच्या इशाऱ्यानं ही एक धाव अंकित करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती टीम वडघर ओ इथे खोलाडप्याचा बॉल रनआउटची संधी आणि इथे मात्र नक्कीच बॅट ऑफ बी आउट पंचांनी सुद्धा इशारा केला पंचांचं आपण कौतुक जरूर करूया रोहित 2 पंच आपल्याला जरूर पाहायला मिळतात आम्ही कॅमेरामॅनला सुद्धा विनंती करू की या दोन्ही पंचांवर थोडंसं फोकस करा आणि दोन्ही पंचांना थोडं स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करा एक लेग स्टिकला जे पंच आहेत द्वितीय पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतात शशी मेहर प्रमोद दादा शशी योगेश शशी मेहर हे जे पंच आहेत ना जेव्हा मी फार लहान होतो खरं तर क्रिकेटचा त्यांना वारसा आहे परंतु ॲज अ इंडिव्हिज्युअल जर का सांगायचं झालं ना तर सिक्सर किंग म्हणून ओळखायचे सिक्सर किंग तीही 1-2 वर्ष नाही जवळजवळ 2 दशक जवळजवळ 20 वर्ष म्हणजे माझ्या वयाच्या तेव्हापासून आम्ही त्यांचा क्रिकेट पाहतोय तो जवळजवळ 20 वर्ष कदाचित पाहिला धावसंख्या आपण थोडं फोकस करू 22 झाली आहे आणि जिंकण्यासाठी धावांचा टार्गेट आहे ते 45 अजूनही धावा काढायच्या आहेत त्या 7 चेंडूमध्ये 23 7 मध्ये 23 आपण जरूर चर्चा सुरू ठेवू आणि हा बॉल असणार आहे डॉट आता 6 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या 23 जवळजवळ 20 वर्ष आजही ते क्रिकेट खेळत आहेत सातत्यानं 40+ माध्यमातून खेळ करत असतील आणि आजही ती क्षमताही ठेवतात परंतु पंच म्हणून जेव्हा त्यांनी थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला पाहायला मिळालं पंचांची भूमिका परंतु पंच ही भूमिका सांभाळत असताना सुद्धा जवळजवळ या नवी मुंबई पनवेल रायगड परिसरातील असं एकही गाव नाही जिथे शशी मेहर आणि दत्ता मेहर ही बंधूंची जोडी पोहोचली नाही आहे असे मात्र नक्कीच नामांकित दिग्गज आपण म्हणूया की बहुआयामी मल्टी टॅलेंटेड असे स्किलफुल 2 पंच आज या क्रीडांगणावर पाहायला मिळतात सीझन थोडासा उतरता आला आहे म्हणून कदाचित आपल्याला त्यांची तारीख मिळाली असावी असं पण आपण म्हणूया आणि हे भाग्य आहे कारण त्यांची पंचांची भूमिका म्हणजे आयोजकांचा 10-20% लोड हा ऑटोमॅटिकच कमी होतो असं मात्र नक्कीच आहे रनआउट झाला आहे आता 5 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत त्या जवळजवळ 23 थोडंसं कठीण झालं आहे परंतु ही माहिती पोहोचवणं फार गरजेचं आहे कारण आपण ज्या क्रीडांगणावर आपला खेळ आयोजित करत असतो उद्या आपल्याच विभागातील आपल्याला खेळाडू विचारत असतील आपल्या गावातील खरं तर ग्रामस्थ आपल्याला विचारतील की आपल्या स्पर्धा कोणत्या क्रीडांगणावर असतात तेव्हा आपल्याला सांगता येईल की इतिहासाचा वारसा असलेलं क्रीडांगण आणि इतिहास असलेले खेळाडू आमच्या स्पर्धेसोबत जोडले असतात अशी आपल्या खरं तर पोलादपूर तालुक्यातील कामथी विभागातील आपल्या असोसिएशन कमिटीला या खेळाडूंनी साथ दिली आणि अशा प्रकारे आपली स्पर्धा मात्र आयोजित झाली आणि ती संपन्नसुद्धा योग्यरित्या होणार यशस्वीरित्या होतान यात शंका नाही कारण प्रत्येकानं फार प्रचंड मेहनत घेतली आहे त्या मेहनतीला मात्र नक्कीच फल मिळणार जर आपण मॅचमध्ये टर्न करणार आहोत 5 मध्ये 23 ची गरज बॉल सर सोडून दिला आहे पंच दत्ता मेहर यांचा इशारा आला इट्स अ व्हाईट बॉल धावसंख्या अजूनही काढायची ती 22 बॉलला लॉफ्ट केला ना तरी सुद्धा बॉल अगदीच हवेच्या झोकासोबत सीमारेषा पार जाऊ शकतो असं या क्रीडांगणाचा इतिहास आहे परंतु तितकीशी ताकद किंवा थोडं टायमिंग जुळलं पाहिजे बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे तिथे सुद्धा चेंडू जर लवकर ट्रॅव्हल होत असतो चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक फील्ड अंडर नेट अँड द कॅच इज ड्रॉप्ड धावा मिळाल्या एकंदरीत 2 आणि 4 मध्ये आता धावा काढायच्या ते 19
चार मध्ये 20 काढायचे आहेत 22 विन फ्रॉम लिमिटेड फोर बॉल्स चार चंडू 20 धावा अजूनही डिफिकल्ट नाही आहे काल आपण पाहिलं रिंकू सिंगची फलंदाजी शेवटच्या बॉलमध्ये 7 धावा कदाचित त्या दोन धावा जर का काढल्या असता आधीच्या बॉलला तर मॅचचं चित्र उलटं वेगळं दिसलं असतं शेवटच्या क्षणाला विजय कदाचित विजय घेऊन घरी परतले असते कोलकाता नाईट रायडर्स परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज अँड चान्सेस काल तसं घडलं नाही परंतु आज हे घडेल का आता 3 चेंडू आणि काढायच्या धावा त्या 18 काली 18 होत्या म्हणजे काल 19 होत्या नंतर वाईट गेला म्हणजे 3 षटकार आले असते तर कदाचित टाय झाले असते आणि सुपर ओव्हर पहिली आपल्याला पाहायला मिळाली असती पण ते झालं नाही आज आपल्याला पाहायला मिळेल का 3 चेंडूमध्ये 3 षटकार फलंदाज ताकद ठेवतोय परंतु फलंदाजाला रोखण्यासाठी गोलंदाज श्री हा तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे त्यांनी थांबवलंय ओर द विकेट नो ओ लाफ केला बॉलला यस इट इज इट्स अ फर्स्ट 6 अनदर 2 टू गो अँड 12 टू कम सहर्ष स्वागत करूया कामथे विभाग कांगुरीगड क्रिकेट क्लब आयोजित कांगुरीगड चषक 2023 मध्ये सुस्वागतम 2 चेंडू आणि 12 धावांची गरज हा षटकार आला तर मात्र मॅच मध्ये मजा येईल आला पाहिजे मॅचची इंटेन्सिटी मॅचची स्पेक्टेटर्स क्युरियोसिटी आणि मॅचची ऊर्जा लेवल अप आलाय का इथे फटका जरूर फसलाय अंगाचा वेध घेत असताना हा बॉल गेला लेग बायचा इशारा येईल का पंचांचा की बॅटकट असणार आहे ते सुद्धा आपण जरूर पाहणार आहोत फलंदाज जरूर बाद झाले धाव मिळाली येते फक्त 1 परंतु ही 1 धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज असणार आहेत बाद आणि 1 मध्ये आता धावा काढायच्या आहेत जवळजवळ 11 आणि इथे मात्र नक्कीच विजय निश्चित केलाय चौकार जरूर आलाय परंतु 7 धावांच्या फरकानं वडघर संघ मात्र परास्त होत असताना मिनी खोंग